जय महाराष्ट्र मी वृषाली यादव सार महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा आहे त्या परंपरेचा एक अविभाज्य भाग म्हणजे कला आणि या कलेमधला एक महत्वाचा भाग म्हणजे नाट्यसंस्कृती जय महाराष्ट्राच्या मध्ये आतापर्यंत अनेक क्षेत्रातले मान्यवर आलेले आहेत त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे आमच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आज जय महाराष्ट्राच्या मध्ये एक अशी व्यक्ती आलेली आहे की ज्यांची वेगळी ओळख काही सांगण्याची गरज नाही आहे आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी तर ठसा उमटवलेला आहेच मात्र सामाजिक भान राख सुद्धा विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली परखड सुद्धा व्यक्त केलेली आहेत आपल्यासोबत आहेत अभिनेते शरद पंक्षे नमस्कार जी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये जी एक असं म्हणतात की कॅमेरा हा क्लिक करतो फोटो घेतो मात्र इमेज जी आहे ती त्या माणसाला बनवावी लागते म्हणजे जे काही कॅमेऱ्यामध्ये येतं ते काही खरं नसतं म्हणजे एखादी व्यक्ती कॅमेऱ्याच्या समोर एक असते कॅमेऱ्याच्या मागे एक असते असं सुद्धा म्हटलं जातं आज एवढ्या वर्षांची तुमची कारकीर्द कॅमेरासमोर तुम्ही आहात नाट्यसृष्टीमध्ये तुमचा एक ठसा उमटवलेला आहे विनोदी गंभीर नायक खलनायक अशा अनेक भूमिका तुम्ही खूप चांगल्याप्रमाणे वठवलेल्या आहेत मात्र आज शरद पोशेंचा हा जो प्रवास आहे त्याकडे शरद पोंशे कशा पद्धतीने पाहतात नक्कीच खडतरच आहे हा प्रवास मात्र जर असं फ्लॅशबॅक मध्ये गेलं तर आज शरद पोंक्षे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी उभं राहिल्यावर शरद पोंक्षेंना मागे बघितल्यावर काय वाटतं असं वाटतं की एक दहा टक्केचा प्रवास झालेला आहे अजून बराच प्रवास बाकी आहे आणि खूप समाधान वाटतं कारण खूपच गरीब परिस्थितीतून दहा बाय दहाच्या दोन खोल्यांच्या चाळीतून सोळा कुटुंबांसाठी केवळ चार संडास असलेल्या चाळीत अख्खं बालपण गेलं आहे माझं तिथून आज आत्तापर्यंतचा प्रवास हा सगळा प्रवास बघितल्यानंतर समाधान वाटतं गणपती बाप्पाचा मी भक्त आहे त्यामुळे त्याचे मी कायम आभार मानतो रोज सकाळी उठल्यानंतर थँक्यू म्हणतो त्याला की मला आजचा दिवस बोनस दिलास आणि खरंच समाधानकारक आहे Uh, कारण भूक अशी आहे ना आपली की समाधानी नाहीतर कधीच होणार नाही आपण मला सतत आणखीन हे हवंय आणखीन हे हवंय आणखीन हे हे न संपणार आहे म्हणजे मला वाटते मुकेश अंबानी अनिल अंबानी सुद्धा समाधानी नसतील अजून त्यांना काहीतरी हवं असेल तर कुठेतरी काहीतरी थांबलं पाहिजे कुठेतरी एक ठराव आला पाहिजे आणि वयाच्या पन्नासशी क्रॉस झाल्यानंतर तर तो आलाच पाहिजे आणि तो वैचारिकदृष्ट्या आचरणाच्या दृष्ट्याने सगळ्या दृष्टीने एक पाहिजे आणि तिथं आल्यानंतर खूप शांतपणे आणि तिराईतपणे आपल्या सगळ्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींकडे बघता आलं पाहिजे बरोबर पंशजी आज तुम्ही या ठिकाणी या उंचीवर या ठिकाणी पोहोचला त्यावेळेला तुम्ही सामाजिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या आपण नेमकं काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे याचं एक भान आज तुम्हाला आहे मात्र असा सुद्धा आरोप तुमच्यावर होतो की तुम्ही मुद्दाहून त्या विषयामध्ये उडी घेता तुम्ही मुद्दाहून आपल्या अंगावर लोकांना घेता तर ते आरोप तुम्हाला आता आरोप करणारच लोक काय ना म्हणजे मगाशी म्हटलं तसं एका एक बाई आपल्या मुलाला जन्म देते त्या बाईच आणि त्या मुलाचं तिच्या रक्तामासाचा गोळा असून सुद्धा त्यांचंही पटत नाही हो त्यांच्यामध्ये विचार भिन्नता आहे आणि इथं तर आपण सगळे जण फार वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले आहोत परिस्थितीतून वेगवेगळ्या संस्कारातून वेगवेगळ्या घराण्यातून आलेली माणसं त्यामुळं मी बोललेलं वक्तव्य मी लिहिलेले लेख ले, किंवा मी केलेलं भाषण हे एकाच वेळेला सगळ्यांना पटेल आणि ते रुचेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे त्यामुळे बोलत असतानाच मला माहीत असतं की पन्नास टक्के माझ्या बाजूनी असणार आहेत आणि पन्नास टक्के माझ्या विरोधात असणार आहेत आणि हे एकदा इथून क्लिअर असलं ना की मग काही प्रॉब्लेम नसतो मुख्य प्रश्न असा आहे की मी मी जे लिहिणार आहे ते माझ्या मनाला खरच पटलंय का कोणाच्या तरी सांगण्यावरनं लिहितोय हे फार महत्वाचं आहे जेव्हा ते माझ्या मनाला माझ्या बुद्धिमत्तेला माझ्या विचारांना ठामपणे हे पटतय असं असतं तेव्हा मला विरोधकांची भीती बाळगण्याचं काही कारणच हा कॉन्फिडन्स मग केव्हा येतो शरद पंक्शन मध्ये हा कॉन्फिडन्स खरं सांगायचं तर सातत्याने सावरकर साहित्य वाचण्यामधून आलेलं आहे म्हणजे एक दहा पंधरा वर्ष झाली अठ्ठ्याण्णव साली नथुराम गोडसेचा रोल मिळाला आणि त्याच्यानंतर कर्मधर्म संयोगाने किंवा मी नथुरामचा रोल करतो आहे हे करण्याचं मी धारिष्ट दाखवतो आहे असं हजारो लोकांना वाटलं जे धारिष्ट त्यांच्यामध्ये नाही आहे पण ह्या माणसामध्ये ते आहे आणि म्हणून ह्याला आपण आता काहीतरी साहित्य पुरवलं पाहिजे आणि माझ्या घरामध्ये हजारो म्हणजे पंजाब राजस्थानपासून लोकांनी माझे पत्ते शोधून त्यांच्याकडं असलेलं इतिहासातली असंख्य पुस्तकं माझ्या घरी कुरिअरने पाठवले त्यामुळे ज्ञान आपोआप असं येत गेलं आणि मग मी फक्त वाचत गेलो वाचत गेलो त्याच्यावर स्वतःची स्वतःच्या बुद्धिमत्तेने माझी विचारसरणी याच्यावर मी ताऊन सुलाखून बघून जे जे त्यातलं पटतंय त्याच्यातून मी घडत गेलो आणि हा ठामपणा हा निर्भयपणा माझ्यामध्ये येत गेला आज एक अभिनेता होण्यासाठी काय महत्त्वाचं वाटतंय तुम्हाला म्हणजे काय असलं पाहिजे अभिनेता होण्यासाठी हां मला अगदी छान प्रश्न विचारला जेव्हा मी सुरुवात केली सेवन्टी एटला पहिल्यांदा एकांकिका स्पर्धेत तेव्हा मी आठवी इयत्तेमध्ये होतो त्यावेळेला मी ज्या चाळीमध्ये राहतो तिथे खूप मोठे चित्रपट दिग्दर्शक राहायचे दत्ता केशव आणि ते आम्ही काय पोरं करतायत म्हणून एकांकिका एक वगैरे बघायला जेव्हा शूटिंग नसायचं तेव्हा ते, ते काहीतरी फेरी मारायचे <स्थाँगा> आणि ते त्यावेळेला त्यांनी एकदा मला सांगितलं होतं की शरद तुला जर खूप मोठा अभिनेता व्हायचा असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव की दोन इंद्रिय आहेत डोळे आणि कान ही दोन इंद्रिय सताड उघडी ठेव सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हेच तुझे गुरु आहेत उत्तम अभिनेता होण्यासाठी कारण या नजरेने मला लाखो करोडो माणसं बघायची आणि कानाने मला लाखो करोडो आवाज ऐकायचे आणि अभिनय करताना दुसरं काय लागतं अभिनय म्हणजे मुळात काय व्यक्तिरेखा साकार करणं आता तुम्ही चॅनलच्या या न्यूज काय न्यूज, न्यूज रूम न्यूज रूमच्या तुम्ही मेन अँकर आहात किंवा निवेदिका आहात आता हल्ली तर निवेदिकेला मराठीत अँकर म्हणतात तर ह्या दुर्दैवाची गोष्ट आहे कोण म्हणतात किंवा सादरीकरणाला हल्ली परफॉर्मन्स असा मराठीत शब्द आहे असं सत्याना शोध चाललेला आहे असो तर आपण नंतर बोलू कोणीतरी विचारेलच तर, तर, तर तेव्हा ते मला म्हणाले की ह्या दोन ही दोन इंद्रिय जर उघडी ठेवलीस आणि जितकं तुला बघता येईल जग तेवढं बघितलंच आणि जितकं तुला ऐकता येईल तेवढं ऐकलंस तर तू खूप पटकन चांगला अभिनेता व्हायला मदत होईल आणि अतिशय समर्पक आहे उद्या मला जर एखाद्या न्यूज चॅनलचा मी हेड आहे अशी जर मला भूमिका आली तर मी आतापर्यंत असंख्य बातम्या देणाऱ्या वाहिन्यांमध्ये गेलेलो आहे आणि असंख्य निवेदकांची मी बोललेलो आहे असंख्या लोकांनी माझे तर ह्यांचं बसणं मला आवडलंय त्यांचं बोलणं मला आवडलंय त्यांचं मध्येच केसावरनं हात फिरणं मला आवडलंय हां तर ह्या सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन मी करतो आणि माझी चॅनल हेडची एखादी भूमिका जर मला मिळाली तर ती मी साकार करतो लोक म्हणतो आयला खरं खरं वाटतो रे हा पण तो खरा नसतो काही क्षणांकरता तुम्ही गुरु असता माझ्या काही क्षण ऑफकोर्स कारण ते बरोगे। <laughs> बरोगे। का काई ना बरोबर बसणं असेल तेव्हा तुम्ही गुरु असता बोलायला लागलो की ते exactly. गुरु होतात चिडलो तर आणि गुरु प्रत्येकाकडून म्हणजे काही ना काही म्हणजे गायकाला असं म्हणतात की गायक वादक मी चार वर्ष यांच्याकडे शिकलो म्हणजे गायक असेल तर मी किशोरी ताईंकडे एक सहा वर्ष शिकलो त्याच्यानंतर मग मी अभिषेकी बुवांकडे शिकलो असं म्हणू शकतं की गायकाला वादकाला नृत्यांगनेला एक तीन ते चार गुरु असतात अभिनेत्याला क्षणाक्षणाला गुरु बदलत असतो बरोबर हेच अभिनय आणि इतर सगळ्या कलामधलं फार मोठं वेगळेपण आहे सर आपण आपण मार्गाकडे जाऊ तुम्ही आता शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलाय तर तुमचं राजकीय स्वप्न काय राजकीय गोल काय तुमचं कसं तुम्ही पुढे समाजाची जितकी सेवा करता येईल तेवढी करायची आपण एक सर्वसामान्य वाक्य म्हणतो की सिस्टीम मध्ये राहून सिस्टीम बदलायचा प्रयत्न करायचा असतो आणि शिवसेना हा राजकीय पक्ष आहे शिवसेना हा गेली पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये अत्यंत एक मोलाची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात बजावतो आहे आणि अशा कुठल्या तरी एका पक्षामध्ये जर मी असेन माझ्याकडं जर पक्षाचं एक चांगलं पद असेल तर मला सामाजिक कामं जी मला करायची आहेत मला निवडणुकीत लढवण्यात काढीचाही इंटरेस्ट नाही मला कुठेही नगरसेवक म्हणून मिरवायचं आहे मागं पुढं चार माणसं आहे शब्द झेलायला फाईल धरायला मला असल्या कशातही काढीचंही स्वारस्य नाही पण त्या पदामुळं मला अनेक कामं करताना सोपं जातं आज मी शिवसेनेचा उपनेता आहे मी उद्धव ठाकरेंचा खूप आभारी आहे की एक केवळ माझं सावरकरांवरचं एक भाषण ऐकलं आणि त्यांनी मला जाहीरपणे काम करायला तयार होशील का मायबरोबर आणि मी काम करायला सुरुवात केली आणि आज त्या उपनेता आणि शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष ह्या माध्यमातून मला बरीच कामं करता येतात तुम्हाला खोटं वाटेल की अगदी एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला मला जेव्हा उद्धवसाहेबांनी पद दिलं तेव्हा मी एकच प्रश्न विचारला त्यांना की उद्या मला शिवसेनेच्याच एखाद्या आमदाराच्या विरोधात लढायची लढायचा प्रसंग आला तर काय करायचं ह्याच्या उत्तरावर मी हो की नाही ते ठरवेन तेव्हा ते म्हणाले जर तुझी बाजू योग्य असेल तर पक्षप्रमुख म्हणून मी तुझ्या बाजूने उभा राहीन आणि हे त्यांनी आत्ता गेल्या पाच वर्षात अनेक वेळेला हे प्रॅक्टिकली करून दाखवलं आहे आणि ते माझ्या बाजूने उभे राहिलेत आणि मी कधीकधी अशी वेळ येते की आपल्याच लोकांच्या विरोधातसुद्धा आपल्याला लढावं लागतं अशा लढाया लढतल्यानं मला नेहमीच उद्धवजींनी पाठिंबा दिला आहे आणि मी सक्सेस झालो आहे आणि मी अगदी सांगायचं तर एक हेअर ड्रेसर होती एका सिनेमातली आणि त्या तिचे आठ हजार रुपये तिचे तीनशे रुपये पर डे फक्त केस विंचरायचे तर त्याचे आठ हजार होईपर्यंत निर्मात्याने थकवले तिला कोणीतरी सांगितलं की शरदकडे जा तो तुझं काम करेल ती बाई आली माझ्याकडं तिने मला सांगितलं मला म्हटलं निर्मात्याचा नंबर दे हे दे मी निर्मात्याला फोन केला मी सतत फॉलोअप ठेवत राहिलो आणि बरोबर तीन साडेतीन महिन्यानंतर त्या बाईचे आठ हजार रुपये तिला घरी बोलवून दिले त्याच्यानंतर मी तिथून तिला सांगितलं फोन कर फोन केल्यानंतर त्याला सांगितलं मी की तुमच्याकडं खेटे घालण्यासाठी सातशे वीस रुपये बस आणि रिक्षेचे पण तिचे खर्च झालेत तेही द्यायला पाहिजे ते त्यांनी ते दिले आता मला सांगा मी एक साधा शरद पंक्ष म्हणून जर गेलो असतो तर मला माझ्या शब्दाला व्हॅल्यू नसते मी शिवसेनेचा उपनेता आहे ना मी चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष आहे माझ्या पाठीमागं उद्योगजी आहेत चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर आहेत असं म्हटल्यानंतर एक ताकद निर्माण होते एक संघटनेची ताकद असते आणि त्याच्यामुळे मी कोणाला तरी एका गरीब बाईला न्याय देऊ शकलो म्हणून मी शिवसेनेत आहे म्हणून मी या राजकीय पक्षात आहे मला आमदार खासदार ते कुठलंही पद मला खरंच कशातही इंटरेस्ट नाही समाजाची सेवा करा करता येते वर्ष ज्या समाजाने माझ्यावर इतकं नितांत प्रेम केलं आज मी इथे बसण्याच्या लायकीच आहे ना कोण इथे बोलतो पोंगेजी तुम्ही आता शिवसेनेमध्ये आहात मात्र राजकारणाची जर पाहायला गेला तर परिभाषा ही आता बदलत चाललेली आहे का अभिनय क्षेत्रामध्ये यावं हे म्हणजे पोंक्षेना पु, पु, त्यावेळेला कसं सुचलं कारण पोंगशे त्यावेळेला बेस्टमध्ये कामावर रुजू झालेले होते त्यावेळेला तिकडे नोकरी करत होते बिघडलेल्या गाड्या ज्या आहेत ते दुरुस्त करण्याचं काम पोंगशे करत होते आणि आज पोंगे समाजाची कुठेतरी बदललेली जी रीत आहे जो रीतिरिवाज आहे ती दुरुस्त करण्याचं काम सुद्धा आज पोंक्षे करतायत असं पोंक्षेकडून सांगितलं जातं मात्र त्याच वेळेला वाद सुद्धा तेवढेच ओढावून घेतले जात आहेत असा आरोप सुद्धा पोंक्षेवर होतो की पोंक्षे जे आहे ते वाद सुद्धा ओढावून घेतात तर त्याच्यावर तुमचं रोखोक मत काय वाद ओढवून घेत काय ना खरं बोललं की तो वादाचा विषय ठरतो असं एक दुर्दैवाने झालंय आपल्या देशात <laughs> म्हणजे आता तो सोनू निगम बिचारा काही चुकीचं बोलला नव्हता काही चुकीचं बोलला नाही तो पण तो वादाचा विषय ठरला तो सगळ्यांचं टार्गेट ठरला अचानक त्यामुळे असं होत असतं की खरं बोललं तर तो वादाचा विषय ठरतो शरद सोनू पंशांचा आहे आहे प्रश्नच नाही तो काहीच चुकीचं बोललो तो कुठल्याही धर्माच्या कुठल्याही चालीरितीबद्दल प्रार्थना पद्धतीबद्दल तो कधीच वाईट बोललेला नाहीये मी सगळं त्याचं ट्विट ऐकलं आहे सगळं मुलाखत ऐकलेली आहे तसे म्हणणं एवढं आहे की सुप्रीम कोर्टाने या देशाच्या सांगितलंय की रात्री दहानंतर नंतर स्पीकर बंद करायचे ते स्पीकर तुम्ही बंद करा ते फक्त मशिदीवरचे नाहीत उद्या मंदिरातल्या आरत्या जर दहा नंतर स्पीकर लावून जर करणार असतील आणि त्याचा जर त्रास होत असेल तर तो तोही बंदच करायला पाहिजे गुरुद्वारावरचंही बंदच करायला पाहिजे त्यात गैर काय आहे म्हणजे सरन्यायाधीशांनी जे दहा वेळा सांगितलं आहे मग विरोधात एवढं राहून का नाही उठलं शरदजी समाजसेवा करायची ठीक आहे पण त्यासाठी शिवसेनेचीच निवड का भाजप पक्ष आहे किंवा इतर पक्ष आहे तुमची भूमिका शिवसेना निवडण्यामागे काय पक्षाने तुम्हाला निवडलं की तुम्ही शिवसेना पक्ष निवडला आहे काय नेमकं काय का सांगतो सांगतो एक खूप गमतीदार गोष्ट आहे मी शिवसेनेशी निगडीत होण्याची केशवसृष्टी म्हणून एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं ठिकाण आहे भायंदर आणि उत्तनच्या तिथे जो सहाशे एकर जमीन आहे तर तिथे झाडं लावण्यापासून ती जमीन ज्या डॉक्टरांनी दान दिली आर एस एसला तेव्हापासून मी पहिल्यांदा बारा ते तेरा वर्ष आर एस एसचं काम केलेलं आहे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे आम तिथे आम्हाला दंड वगैरे असे शिकवले जायचे आणि सगळं छान अतिशय बौद्धिक खूप चांगली चांगली विचारवंत लोकं संध्याकाळी येऊन आमच्याशी बोलायचे असं सगळं सुरू होतं आणि त्या केशवसृष्टीमध्ये त्याचं म्हणजे काय म्हणायचं त्याला तर तिथली सगळी गोष्टी बघण्यासाठी म्हणून एक गृहस्थ तिथे राहत होते की त्यांनी तिथली सगळं व्यवस्था सांभाळायची आणि आमच्या भायंदरमधल्या एका गुंडाने त्यांच्यावर अटॅक केला आणि केशवसुट्टीमध्ये जबरदस्तीने रात्रीच्या लॉऱ्या जाऊन सगळी जमीन डोंगर खो पोखरून तो जायचा असं सगळं झाल्यानंतर ही गोष्ट साधारण त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालची आहे आणि त्यावेळेला आम्ही सगळे तरुण मंडळी स्वयंसेवक सगळे भांदर स्टेशनला जमलो आणि असं ठरवलं की त्या गुंडाला आज आपण चोप द्यायचा आणि त्याला कायमचा धडा शिकवायचा की पुन्हा तो कधी आपल्याकडं नजर वजर करून बघणार नाही आणि त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना अडवलं आणि पोलीस स्टेशनच्या मैदानात आमचं एक छान बौद्धिक घेतलं आणि आम्हाला ह्या सगळ्या प्रकारापासून वंचित करण्यात आलं त्या दिवशी आम्ही तिथून बाहेर पडलो एक हजार स्वयंसेवक एका दिवशी एकाक्षणी एक बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर तारुण्य होतं ते सगळं हेडगेवार सावरकर टिळक सगळे असे क्रांतिकारक आत सळसळत होते अक्षरशः किती वयाचा होतो मी तेव्हा वीस बावीस वर्षाचा असेल आणि तेव्हा माझे एक नाट्यक्षेत्रातले गुरु आहेत डॉक्टर ठाकूर म्हणून ते मला म्हणाले आज दसरा आहे तू उचल मायाबरोबर आणि मी मला कुठे आहे मला माहीत नाही पण मी गेलो दादरला दादर, दादर स्टेशनला उतरलो आणि ते शिवाजी पार्कमध्ये घेऊन गेले शिवाजी पार्कमध्ये ही ग जत्रा गर्दी भरलेली शिवाजी पार्क भर पॅक पण सगळीकडे ते भगवे बघितले आणि भगवा बघितलं की मला काहीतरी व्हायलाच लागतं आतमध्ये म्हणजे असं भरभरून येतं एकदम साला असं सॉल्ट वाटतं एकदम तर त्यामुळे मी तो भगवा बघून तिथे बसलो मला ते सगळं आनंददायी वातावरण होतं मग कुणाची तरी भाषणं चाललीत मी ओळखत नव्हतो म्हणजे आता मी सगळ्यांना माहीत मला माहीत आहेत की हे मनोर जोशी आहेत हे मग तेव्हा मला माहीत नव्हते आणि मला डॉक्टर म्हणाले की थांब जरा वेळ आता एक व्यक्ती येईल आणि मग बघ त्यांचं भाषण आणि मग थोड्या वेळानंतर एक व्यक्ती आली अशा बटा सांभाळत असे शाल हे करत मग ते, ते, ते ने, ने न, त्या शिडीवर चढले त्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला आणि ते उभे राहिले कुठलीही चिट्टी चपाटी नाही पोडियम नाही काय नाही आणि ते दीड तास एक खतरनाक भाषण केलं त्या व्यक्तीचं नाव होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या दिवशी ते भाषण ऐकलं आणि मी शिवसेनेशी जोडला गेलो तो जो जोडला गेलो तो जोडलाच जो गेलो कारण मला सावरकर आणि बाळासाहेबांमध्ये प्रचंड साम्यस्थळ दिसायला लागली असंख्य विचारांचे साम्यस्थळ दिसायला लागले सावरकर आता हयात नाहीत मुळात सावरकर सहासष्टला गेले आणि मी सहासष्टला जन्माला आलो आहे त्यामुळे मला तात्यारावांना बघण्याचा मला हे नाही फक्त त्यांच्या वाचनातून माझ्यावर संस्कार होत गेले पण प्रत्यक्ष मी त्याच विचारसरणीचा एक माणूस एवढा धडाडेने बोलतो आहे ते मी सगळं ऐकलं भारवून गेलो आणि मी शिवसेनेचं काम करायला लागलो मग नंतर काही काळानंतर ज्यांच्याबरोबर मी काम करत होतो मी ज्या एरियात राहत होते गणेश नाईक शिवसेनेचे आमदार होते सलग तीन वेळा निवडून आले ते अचानक राष्ट्रवादीमध्ये गेले <laughs> तेव्हा मला एक भयंकर फ्रस्ट्रेशन आलं म्हटलं <laughs> इतकी वर्ष एखाद्या एक पक्षात एका विचारसरणीमध्ये माणसं काम करतात अचानक विरुद्धच विचारसरणीमध्ये कसे जातात हे मला काही सुचे ना आणि मी सगळ्यांपासून अलिप्त झालो आणि अभिनयाचं कारकिर्दीमध्ये पूर्णपणे झोकून दिलं पुढचे दहा बारा वर्ष फक्त अभिनय 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 पण मन अस्वस्थ होतं मूळ होतं ना ते सगळं आर एस संस्कार होते काय करावं काय करावं काय करावं मग मला वाटलं की मी मेकअप रूममध्ये सहज विचारायचो आमच्या हिरोईनना इतर कलावंतांना तुला हे माहिती करे तुला टिळकांबद्दल काय माहिती आहे मी काहीतरी वाचलेलं सांगायला जायचं तुझं सगळ्यांचे जे ब्लँक चेअर आहे काहीच माहिती नसायचं मग मला वाटलं नाही आता हे जाहीरपणे सांगायला सुरुवात केली माझी जी प्रसिद्धी आहे लोकप्रियता आहे त्याचा वापर आता सिनेमातले किस्से सांगण्यापेक्षा या महापुरुषांचे किस्से सांगायला पाहिजे आणि म्हणून सावरकर सुरू झालं आणि ते ऐकून उद्धवजींनी मला शिवसेनेत पुन्हा एकदा बोलवलं आणि मग मी सक्रिय सहभागी झालो आता मला पूर्ण फ्रीडम आहे मला हवं तसं मी काम करू शकतो सर आज तुम्ही शिवसेनेत आहात आणि या पसुन सुद्धा तुम्ही सावरकरांचं नाव घेता नथुराम गोडसेच्या भूमिका सुद्धा तुम्ही साकारल्या पण तुम्ही भाजप आणि संघावर मात्र नेहमी टीका करत आलात नाही मी टीका नाही कधीच पण संघाच्या तुम्ही बोललात की मारायची वेळा की संघ बौद्धिक वर्ग घेतलाय आहे की नाही पण मग तुमचा हिंदुत्वाद म्हणजे पूर आला की आम्हीच जायचं ना पट्ट्या बांधून सगळे प्रेत काढायला आता कोण तुमचा शत्रू आणि आता कोणाला मारावसं असं वाटतं कुणाला मला अनेकांना मारावं असं वाटतं <laughs> तुम्हाला खरं सांगा प्रत्येक सामान्य माणूस खाजगीत हेच बोलतो यांना गोळ्या घातल्या पाहिजे इतकं बजबजपुरी इतका भ्रष्टाचार कुणाला शिक्षा होत नाहीत सामूहिक बलात्कार दर दोन दिवसाआड आपण ऐकतो शिक्षा झालेलं कधीच ऐकत नाही बलात्कार करणाऱ्या माणसाला शिवाजी महाराजांसारखे त्यांचं चौरंग केला किंवा के त्याला फासावा लटकवला किंवा त्याचं इंद्रियच कापलं किंवा असे काहीतरी दहशत बसेल आयुष्यात पुन्हा बलात्कार करायचा विचार जरी आला ना माणूस तरी तो दाबून टाकेल तो जीव देईल पण बलात्कार करणार नाही अशी दहशत असायला पाहिजे ती आपल्याकडे नाही त्यावेळेला आपण काय म्हणतो हायला ह्यानं खरंच रे मारलं पाहिजे रे यांना ह्यानं गोळ्या घातल्या पाहिजे भर चौकात हे वाक्य काय मी नाही म्हणतो हे करोडो लोकं घराघरातनं म्हणतात मी फक्त इथे बोललो आता ह्याच्यावरनं उद्या राडा होऊ शकतो बघा नथुराम ते कसं आहे ना लिंक बरोबर लावतात चालेल मग संपूर्ण परिस्थितीला आहे की फार घाईघाईत लोकशाही आली म्हणजे बघा दीडशे वर्ष दीडशे पावणे दोनशे वर्ष ब्रिटिशांची गुलामी त्याच्या आधी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ सोडला तर त्याच्या आधी परत साडेतीन वर्ष मोगल आणि पाच मुस्लिम शाह्यांची गुलामी जो सतत आपण गुलामीत वाढत आलेलो आहोत जवळजवळ बाराशे सत्तर बाराशे पंच्याहत्तर पासून ती जी गुलामीची सुरुवात झाली कोणीतरी आपल्यावर आक्रमण करत आहे आपल्याला गुलाम बनवत आहे आणि मनसोक्त वाटेल तसं राज्य करत आहे ह्या मानसिकतेमधून बाराशे पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत आपण आलो आणि अचानक आपल्याला स्वातंत्र्य बहाल केलं गेलं स्वातंत्र्यानंतर लोकशाहीच दिली गेली म्हणजे सुभाषचंद्र बोसांचं फार छान वाक्य आहे सुभाषचंद्र बोस जेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हा त्यांना असं विचारलं की तुम्ही उद्या जर देश स्वतंत्र झाला कारण जोरात स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती नक्कीच त्याला यश मिळणार होतं कधी कधी मिळेल आप तेवढंच आपल्याला माहीत नव्हतं दोन वर्ष लागतील चार वर्ष लागतील पण ते मिळणार आहे आणि तेव्हा जर तुम्ही पंतप्रधान झालात सुभाषचंद्र बोसांना विचारलं की आणि तुम्ही लोकशाही आणाल का हुकुमशाही त्याच्यावर ते, ते म्हणाले मी हुक लष्करशाही आणेन मग त्यांना विचारलं की म्हणजे तुमच्या लोकशाहीवर विश्वास नाही का ते म्हणाले अजिबात नाही असं नाही आहे पण त्या मानसिकतेमध्ये आपण नाही आहोत लोकशाही ही यशस्वी व्हायची असेल तर त्या मानसिकता समाजाची तयार करावी लागेल मग त्यासाठी काय करायला लागेल तर मी लष्करशाही आणि जे स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारतात जे पहिलं मूल जन्माला येईल ते ज्या वेळेला एकवीस वर्षांचं होईल नागरिक होईल ती एकवीस वर्ष ते अख्ख्या एक मूल म्हणजे ती अख्खी पिढी सत्तेचाळीस सालानंतर जी जी जन्माला येतील त्या सगळ्या पिढ्यान पिढ्या एकवीस वर्ष मी त्यांना लोकशाही म्हणजे नेमकं काय लोकशाहीमध्ये येणारी कर्तव्य हो। जबाबदाऱ्या लोकशाही कशाची खातात हे सगळ्याचं ज्ञान करून परिपूर्ण करीन तोपर्यंत आत्ता चाळीसशे पन्नासीची जी आलेली माणसं आहेत ती एकवीस वर्षापर्यंत सत्तरी पार केलेली असतील ती असली काही नसली काही काही ये प्रॉब्लेम येणार ना नाही त्यांच्यामुळं काही ये प्रॉब्लेम येणार ना नाही आणि मग त्या पिढीला जेव्हा लोकशाहीने जे सक्षम होतील लोकशाही राबवण्यासाठी बौद्धिकदृष्ट्या तेव्हा मी त्यांच्या हातात लोकशाही दि आपण जी घाई केले ना म्हणजे एक सावरकरांनी फार छान उदाहरण दिलं होतं की शंभर गाई दहा बाय दहाच्या खोलीत कोंबल्या आहेत जवळजवळ पंधरा वीस वर्ष आणि एकदम त्यांना दु दरवाजा उघडल्यानंतर एकदम शिवाजी पार्कवरच सोडलं तर ज्या म्हशीला गायींना हालता पण येत नव्हतं इतकी भयानक परिस्थिती अशाच्या अशा त्या उभ्या आहेत किती दहा पंधरा वर्ष त्याच्यानंतर अचानक शिवाजी पार्क मग काय होईल त्या भयानक उधळतात आणि मग त्यांना आवरणं एक गाय इकडे जाते एक तिकडे जाते कुठं जाते कळतच नाही त्यापेक्षा दहा बाय दहाच्या खोलीतून एक वर्षभर दहा बाय वीसच्या खोलीत अगं हल्ली जरा आलायला मिळते ना मग जरा दहा बाय तीसच्या खोलीत असं करत करत एक एक, 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 एक स्वातंत्र्य देत त्या शांतपणे पूर्णपणे शांत उभ्या राहू शकतात तेव्हा जर त्यांना सोडलं तर ते त्या जाते असे काही कलिगे आहेत त्यांना प्रश्न विचारायचे सर शरद पोंगशे हे नाव घेतलं की आणखी एक चर्चा येते ती म्हणजे नथुराम गोडस या नाटकाची एक दशकभरापेक्षा सुद्धा जास्त काळ राजकारण आणि समाजकारण या दोन्हीमध्ये वादग्रस्त असं हे नाटक आहे आणि आठशेपेक्षा जास्त प्रयोग तुमच्या मी नथुराम गोडसे बोलतोय नाटकाचे झाले आणि नंना नाटकसुद्धा येत आहे इतके तुम्ही नथुराम गोडसेचे प्रयोग केला आहेत कुठेतरी नथुराम गोडसे हे जे पात्र आहेत जे घडून आहे त्याचं ग्लोरिफिकेशन केलं किंवा उदात्तीकरण केलं असं तुम्हाला वाटतं का तुमच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच हो नाही हो ग्लोरिफिकेशनचा काही संबंधच नाही आहे त्यांनी हत्या केली त्या हत्येचं ग्लोरिफिकेशन ना नथुरामने केलं ना लेखकाने केलं ना नट म्हणून मी करतोय ना आत्ता मी जे नवीन नाटक लिहिलं हे राम नथुराम जे आता सत्तर प्रयोग झाले ह्याच्यात कुठेही हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही माझ्या नाटकाच्या सुरुवातीला पण एक निवेदन आहे त्याच्यात पण हे लिहिलेलं आहे हत्येचं समर्थन नाही आहे पण त्या हत्या केल्यानंतरचा परिणाम त्याने आनंदाने भोगला तो फासावर लटकला पण हत्या का केली हे जे त्याचं वक्तव्य आहे हे त्यावेळच्या स्वतंत्र भारतातल्या सरकारने व तुमच्यासारख्या पत्रकारांच्या हातातून सगळे कागदपत्र काढून ते दाबून टाकलं ते दाबावंसं का वाटलं फार महत्त्वाचा प्रश्न आहे की नथुराम बोलायला उभा राहीपर्यंत सगळं आधीच्या सगळ्या साक्षी पुरावे रोजच्या रोज वर्तमानपत्रात लिहून येत होते ती केस रोजच्या रोज लिहून येत होती ज्या वेळेला न्यायमूर्तींनी नथुरामला बोलायला परवानगी दिली तो म्हणाला मी त्याने एकतर वकील घेतला नाही त्याला बचावच करायचा नव्हता दुसरी महत्त्वाची गोष्ट तो रोज सरकारी वकील आता वकील नसल्यामुळे ह्यालाच डायरेक्ट विचारायला सांगत होते तर हा प्रत्येक वेळेला मला नाही काय विचारायचं फक्त तो कोठडीमध्ये जाऊन नंतर ते सगळं लिहून काढायचा त्याच्यावर सविस्तर त्याला काय म्हणायचं आणि ते सगळं लिहिलेलं गबाड तो घेऊन आला शेवटच्या क्षणी न्यायमूर्ती म्हणाले आता निकाल द्यायची वेळ आली आता तरी तुला काही बोलायचं आहे का तुम्हाला हे मला वाचून दाखवायची परवानगी द्या तो, तो पुढचे आठ दिवस त्याला परवानगी दिली त्याला ध्वनी क्षेपक देण्यात आला म्हणजे माईक आता म्हणजे आहे आत्तापर्यंत सगळं रोजच्या रोज लिहून येत होतं नथुरामचा असा समज होता की आता माझंही वक्तव्य रोजच्या रोज लिहून येईल आणि तिथून ऑर्डर्स आल्या आणि सगळं वक्तव्य दाबण्यात आलं तिथून पुढे वर्तमानपत्रात नथुरामच्या वक्तव्यातलं एकही वाक्य छापण्यात आलं नाही त्यावेळेला पत्रकारांच्याकडं मोबाईल आणि पटकन गपचुप रेकॉर्ड करणं असली सुविधा नव्हत्या तेव्हा कागद आणि वया घेऊन जात होते आणि बोललेलं असं लिहून काढायचे एकोणपन्नास सालची गोष्ट आहे आणि मग त्यावेळेला का म्हणजे सरकारला ते वक्तव्य बाहेर येऊ नये असं का वाटलं इतकी वर्ष दाबलं आत्ता सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात हे दिलं की ते आता तुम्ही दाबू शकत नाही ते ओपन करा मला त्याच्यामध्ये एक नाट्य दिसलं बरं आता माझं नाटक बघून किंवा वक्तव्य लोकांनी ऐकल्यामुळं काय नतुरामची फाशी रद्द होण्याचा काय सवालच येत नाही तो ऑलरेडी परिणाम भोगून शरद पोंक्षे कलाकृती साकारत असताना त्याचा जेव्हा एवढा परिपूर्ण अभ्यास करतात त्यावेळेला शरद पोंक्षेच्या डोक्यामध्ये एक गोष्ट तर क्लिअर असेल ना की जर या गोष्टीला मी अशा पद्धतीने जर लोकांसमोर सादर केलं तर त्याचे परिणाम काय होतील त्याच्यावर टीका काय होईल त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे चित्र कधी स्पष्ट असतं हो खूप असत मला हे नक्कीच माहिती आहे की विरोध करणारे ते फक्त राजकीय पक्ष आहेत फक्त राजकारणी आहेत दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला नाटक आलं तिथून दोन हजार सतरापर्यंत मी प्रयोग करते नऊशे प्रयोग झाले आत्तापर्यंत सामान्य माणसांनी मोर्चा आणला किंवा सर्वसामान्य रसिक येऊन म्हणाले की नाटक थांबवा तुम्ही हे चुकीचं नाटक करताय असं कधीच झालं नाही राधर इतकी वर्ष नाटक चालते ते कुणामुळे चालते और रसिक प्रेक्षकांनी जर पाठच फिरवले ती हा काय वाटेल ते बोलतो रे हे सगळं खोटं आहे हे सगळं दादांत खोटं आहे ह्याच्यावर बंदी आणा म्हणून काही रसिक प्रेक्षकांनी कुठे सह्यांची मोहीम राबवली हो नाही कुठल्याही पंतप्रधानाला मुख्यमंत्र्यांना कुठलंही पत्र दिलेलं नाही कुठल्याही सामान्य माणसाने येऊन मला विरोध केलेला नाही उलटं गर्दी वाढतच गेली इतकी वाढत गेली इतकी वाढत गेली की सतरा वर्ष एक नाटक चालतं त्याचे नऊशे प्रयोग होतात आणि लोकशाही राष्ट्रामध्ये एखाद्याला म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे तसं बघण्याचा ऐकण्याचा त्यांना अधिकार आहे ती सगळेजणं तयार आहेत त्यांना कोणाला काही प्रॉब्लेमच नाही आहे म्हणजे विरोध कोणी केलाय फक्त राजकीय के पक्षांनी बरं तो सुद्धा कसा तर ते त्यांच्या राजकीय स्वार्थ संपला की विरोध संपतो आत्ता राम नथुरामला जे काही कोल्हापूर को कोकणात जे काही फार राडे झाले इतके राडे झाले की गांधींचं नाव घेत हिंसक वळणावर आले लोक ज्या गांधीजींना हिंसा अजिबातच मान्य नव्हती त्या गांधीजींचा जय जयकार करत माझ्या नाटकाची बस जाळतात स्टेजवर मी काम करत असताना बायका उठून दवतीच्या बाटल्या माझ्या अंगावर फेकून मारतात मला मारण्याची धमकी देतात की शरद वंशांचा मला खून करायचा आहे कसा करू ट्विट केलंय त्याच्यानंतर ते म्हणाले हा लेख कोणीतरी छापलाय तो मी फक्त आणला हो पण तुम्ही त्याच्यावर तुमचं मत मांडलं नाही याचा अर्थ तुम्ही त्याला फॉर आहात राजकारणाची ही जी बदललेली शैली आहे आता एक गंमत फक्त सांगतो की मी आता जेव्हा झालं ना जानेवारी फेब्रुवारी मध्ये जेव्हा हे सगळे राडे चालू होते डिसेंबर जानेवारी मध्ये तेव्हा मी सगळ्या तुमच्या चॅनलवर पण माझी बाईट असेल तेव्हा मी म्हटलं होतं की हे सगळं एकोणीस फेब्रुवारी दहा महानगरपालिकेच्या निवडणुका पर्यंत चालणार आहे त्याच्यानंतर जे प्रयोग सुरळीत होतील आणि मी तुम्हाला सांगतो या सगळ्यांनी माझं शब्द खरं ठरवले <laughs> एकोणीस फेब्रुवारीनंतरच्या महाराष्ट्रातल्या एका एकाही प्रयोगाला एकही विरोधक आला नाही शांत मस्त झाले आत्ता मी हे झालं की जाणार आहे प्रयोग करायला राजकारणातली ही जी बदलती शैली जी आहे त्याला आवर कोण घालू शकतो प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला काय वाटतं मला खरं सांगू आधी ही जी अशी डळमळीत आणि अपरिपक्व लोकशाही आहे ना ती थांबली पाहिजे मला एक असं फार प्रामाणिकपणे वैयक्तिक मत आहे माझे की या देशाला एका हुकूमशहाची गरज आहे कुठेतरी एक भयंकर कडा कडक शिस्त लागली पाहिजे बसता आपली लायकी नाही करतो आपण लोकशाही, लोकशाही म्हणतो लोकशाहीचा खरा अर्थच कळलेला नाही तुम्ही लोकशाहीच्या मुद्द्यावर आलेला त्याच्यामुळे आरक्षणाचा मुद्दा सुद्धा एक महत्वाचा आहे रूम मधले जे माझे कलिग्स आहेत त्यांच्याकडे खूप प्रश्न आहेत त्यांना विचारायचे वेळ न दडता जाते <laughs> मुक्ता टिळक यांनी आत्ता वक्तव्य केलं ब्राह्मण समाजातील मुलं परदेशात जातात त्यासंबंधी आणि आरक्षणाचा मुद्दा त्यामुळे पुन्हा उपस्थित झाला याकडे तुम्ही कसं बघता नाही नाही परदेशात जाण्यामागचं कारण फार वेगळी आहेत तो मुद्दा आपण आत्ता नको बोलूया परदेशात जायला फार वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्या मी सातत्याने माझ्या भाषणात सांगत असतो की उच्चपूर्व समाजातल्या लो असं जाऊ नका परदेशामध्ये भारतात राहा चार पैसे कमी मिळतील पण इथे राहा हा देश सुधारण्याचा प्रयत्न करा तुमच्या बुद्धिमत्तेचा इथं फायदा होईल कष्ट त्रास प्रत्येकाला व तुम्हाला नाही का आहे ना नोकरी काय सरळ सोपी आहे का इथे कुठलीच कुठेच आपण असं सरळ मनाला येईल तसं सगळंच होत नाही पण विरोधात जाऊन संघर्ष करून राहायची तयारी पाहिजे तो त्यामुळे तो वेगळा मुद्दा आहे आरक्षण हा मुद्दा असा आहे आरक्षण आता जातीनिहाय आरक्षण संपलं पाहिजे हे सावरकरांचंही मत होतं हे बाळासाहेब ठाकरेंनाही वारंवार हे मांडलेलं आहे आणि ते मला पूर्णपणे मान्य आहे की आता आरक्षण हे आर्थिक निकषावर असलं पाहिजे ह्याचा धर्माशी संबंध काढून टाकला पाहिजे असं ज्या वेळेला होईल ना त्यावेळेला खूप काहीतरी देश सुधारेल मात्र संविधानामध्ये आर्थिक निकषाची तरतूदच नाही मग ती बदलायला पाहिजे की संविधान संविधान वेगळं काही नसतं ना शेवटी आपणच तयार केलेलं असतं की नाही का लाखो वर्षांपासून म्हणजे रूढी परंपरापूर्वीच्या आपण बदलतो की नाही मग तसं संविधानात जर आर्थिक निकषावर काही नसेल अशी आरक्षणाची सोय तर ती सरकार आहे ना तिथे निवडून दिलेलं आम्ही लोकशाहीनी त्यांनी बसून एकत्र येऊन तसे कायदे केले पाहिजेत की आता न्याय हे बंद करून आर्थिक निकषावर मग आर्थिक निकषावर एक बाबा अमुक अमुक, अमुक एक एवढी अमाऊंट वर्षाला ज्याचं उत्पन्न आहे त्याच्या खालच्या सगळ्यांना आरक्षण ते सुद्धा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये नाही संपूर्ण शिक्षण जेवढं तुम्हाला शिकायचं ते सगळं सरकारतर्फे फ्री ऑफ चार्ज करण्यात येईल त्याच्यानंतर मात्र मार्क मिळवून पुढच्या नोकऱ्या तुम्हाला शोधायला पाहिजे त्याने परिस्थिती समाजातली बदले खूप बदलेल एक तर ना हे जातीपातीच्या ज्या भिंती आहेत ना आपल्यामध्ये गेल्या दहावीस वर्षात ज्या अचानक उभ्या राहिल्या त्या संपतील आणि फक्त मनुष्य जरात माणुसकी धर्म आणि भारतराष्ट्र ह्या लेवलला आपण येण्याची आता या देशाची नितांत गरज आहे याचा अनुषंगाने एक विचारते आज शरद पोंक्ष आपल्याला अभिनेते म्हणून माहीत आहेत पण आज शरद पोंक्षे जर अभिनेते नसते त्रास कुठे असतात किंवा आम्हाला काय म्हणून दिसला असत नाही हो खरं सांगू का मला दुसरं काहीच येत नाही हो <laughs> मग तुम्ही मला एक स्टोर वगैरे काढून दिलत ना तर मी एक दोन महिन्यात ते सगळं म्हणजे मी लॉस झालेला असेल पूर्णपणे आणि मी तुम्हाला सांगेन मला नाही जमत मला अभिनय पलीकडे काही जमत नाही कबुली देत कारण अभिनय जो असतो तो रक्ता रक्तात भिनलेला असतो आणि तोच त्याच्याशी जगूच शकत नाही सोडली ज्या दिवशी मी नोकरी ला तेव्हा माझ्या राजीनामा दिल्यानंतर या पूर्ण पूर्ण लढाईमध्ये सगळ्यात मोलाचा वाटा होता म्हणजे अश्विनी त्यांचा तुम्हाला घडवायचं मला सांगत अश्विनी त्यांना एक अभिनेता तर शरद पंक्षांना काय म्हणून बघायचं होतं तिला मला एखादा सीमेवरचा सैनिक क्रांतिकारक म्हणून बघायला आवडलं सर आणखी एक प्रश्न तुम्ही आता राजकारणात आहात आणि राजकारणी भूमिका तुम्ही साकारलेली आहे तर त्याच्यामध्ये काय समानता आहे म्हणजे ॲज अ नेता रियल मध्ये आणि अभिनेता म्हणून ती भूमिका साकारण काय <laughs> सोपं जातं <था तो> मला कारण सतत नेत्यांच्या सिमिलॅरिटीज आहेत हो बघा नाटक आणि चित्रपट हा समाजाचं प्रतिबिंब असतं थो। थोडस एक्झॅगरेट करतो आम्ही पण जे असतं तेच दाखवतो अगदी छोटीशी जाता जाता गोष्ट सांगतो अगदी पूर्वी ना खोऱ्यामधले डाकू हे खलनायक असायचे नंतर मग ना समाजातले डाकू संपले तस खलनायक चित्रपटातले बदलले मग आले बिस्किटाची सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करणारे मग तो अजित बिजी काय ते असं ना मग ते आलं बघा मग ते तसे संपले ते संपले तसं नंतर नंतर बदल आता बघा तुम्ही बघाल तर राजकारणी हे सर्वसाधारण सगळ्या सिनेमामध्ये खलनायक असतात किंवा एखादा पोलीस ऑफिसर भ्रष्टाचारी तो खलनायक असतो समाजाचं प्रतिबिंब आहे नाटक सिनेमा मत नाही सगळे कसे म्हणेन न मी असं होऊ शकत नाही सगळेच <laughs> जर असे असतील तर काहीच वाटोळ झालं असतो आपलं आपण भूमिका करताना शरद पोशेना नेमकं कसं वाटलं नाही वाईट वाटत खूप बावीस रेप केलेत मी चित्रपटात <laughs> ते फार भयानक असतं सगळं नंतर मी कुंकुमई त्या बिचाऱ्या आमच्या मुनमईकडे असं बघायचो वरपासून खालपर्यंत असं लिहिलेलं असायचं न्याहार तो वगैरे घाणेड्या नजरेने तो शॉर्ट संपला कट म्हटलं की मी तिला जवळ घ्यायचो बाळा ती म्हणायची काका मला माहिती आहे तू कसं आहे जसं आज बाहुबली टू दोनशे पर्यंतचा गल्ला गाठतो मराठीमध्ये असा सिनेमा येईल का येईल ना येईल नक्की आणि त्याच्यामध्ये तुमचं काही मोलाचं वाटत काय त्यावेळेच्या निर्मात्यानं वाटलं तर मला घेतील मराठी सिनेसृष्टी ही फार बदलत चाललेली आहे म्हणजे खूपच हायटेक होत चाललेली आहे आपण लहान लहान विषयांकडे कधी कधी दुर्लक्ष करतो मात्र तेच विषय जे असतात ते खूप जिव्हाळ्याचे असतात आपल्या आयुष्याशी निगडीत असतात आणि असे चित्रपट जे आहेत ते फार मोठे होतात प्रेक्षक वर्ग जो आहे तो डोक्यावर घेतो असे विषय शरद पोशे यापुढे मी कनिका केला ना त्याच्यामध्ये हाच विषय स्त्री स्त्री भ्रूण भ्रूण हत्या हत्येला गपचूपपणे म्हणजे गर्भपात करणाऱ्या डॉक्टर वरती सिनेमा ह्या त्यामुळे मी आता जस्ट तोच हाताळून <laughs> जी हा? साधी प्रज्ञा सिंग यांना तब्बल नऊ वर्षांनी जामीन मिळाला होता त्यानंतर बऱ्याचशा कट्टर मुस्लिम बांधवांनी आपल्या त्याला विरोध केला होता अनेक आसू काढले होते तर एकूण तुम्ही या सगळ्या विषयाकडे तुमची परखड पत्र घ्यायचे खूप ऍक्च्युअली दुसऱ्यांदा बोलवा मला <laughs> कारण ते खूप सविस्तर विषय होतो असं पटकन एक दोन वाक्यात सांगणं बरोबर नाही शरद जी दिल्लीमध्ये एवढंच सांगतो जर एखाद्यावरती गुन्हा सिद्धच होत नसेल तर त्याला असं अडकवून ठेवणं म्हणजे एकाला एक नियम एकाला एक नियम असं नाही होत सगळ्यांसाठी सारखे नियम असायला पाहिजे कट्टर मुस्लिम बांधवांनी आपला जो त्यावरती त्या बाबत तुमचं काय परखड मत तुम्ही ते नाही ते जर न्यायालयाने दिलेला निकाल आहे तो मुस्लिम बांधवांनी मान्य केला पाहिजे विरोध कशाला करतात बरोबर त्यांच्या बाबतीत पण असे अनेक नियम आहेत जे असे अनेक चुकीचे निर्णय जे आम्हाला मान्य नाहीत पण आम्ही काही विरोध करत फिरत नाही ना आम्ही एक्सेप्ट करतो एक अंपायर आपण ठरवलं की नाही उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट हे अंपायर आहे त्यांनी एकदा बोट वर केलं आउट म्हणजे आउट बरोबर प्रत्येकाची एक विचारधारा असते शरद पोंगशेंची सुद्धा एक विचारधारा आहे बरोबर आणि त्याच्यातूनच शरद पोंशेंनी आतापर्यंत आपल्या भूमिका साकारलेल्या आहेत त्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे विषय जे पटत नाही ते पटत नाही रोखोकपणे सांगणारे म्हणजे शरद पोंक्षे आणि आज या न्यूजरूममध्ये एवढा वेळ जे प्रश्नांची अगदी प्रश्नांचा मारा झाला त्या प्रश्नांना अगदी तुम्ही दिलखुलासपणे हसतमुखाने उत्तर दिली आणि सडेतोड उत्तर दिलीत त्या आणि आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल आपले आभार थँक्यू मला इथे बोलवलं इथं बोलवण्याच्या लायक समजलं धन्यवाद जय महाराष्ट्रच्या न्यूज रूममध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज